नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत द्वितीय सत्र परीक्षा जुलै ऑगस्ट 2021 देत असणारे सर्व विद्यार्थी आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, कालच विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षेबद्दल काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि त्या काय आहेत त्या इन डिटेल आपण बघणार आहोत। बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचलेही असतील, परंतु बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी मला मागच्या काही दिवसांमध्ये काही प्रश्नांची उत्तरं विचारली होती, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी या अपडेट्स ज्या आहेत घेऊन आलेलो आहे। तर त्या काही अपडेट्स आहेत ते आपण बघणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारच्या माहिती नवनवीन अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत मी पोहोचवू शकेन। बघूयात आपण काय नोटिफिकेशन आहे आणि काय ऑनलाईन परीक्षेविषयी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता, काल एक नोटिफिकेशन विद्यापीठाकडून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, परिपत्रक क्रमांक 7/2021। तर याच्यामध्ये विषय आपण बघू शकता, मार्च एप्रिल 2021 नियोजन जुलै ऑगस्ट 2021 परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शक तत्वे व सूचना। तर मार्च एप्रिल 2021 म्हणजे द्वितीय सत्राच्या सर्व वर्गांच्या सर्व कोर्सेसच्या परीक्षांचं जे नियोजन आहे ते जुलै ऑगस्ट 2021 या महिन्यांमध्ये करण्यात आलेलं आहे, त्याविषयी काही महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी आहेत। पहिला अपडेट, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 द्वितीय सम सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित व अनुशासित तसेच बहिस्त श्रेणीसुधार BA to BA, BSc to BSc इत्यादीसाठी आवेदनपत्र भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या आयोजन दिनांक 12 जुलै 2021 पासून फक्त ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्यानं करण्यात आलेलं आहे। तर लक्षात ठेवायचे, या सर्व प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचं जे नियोजन आहे 12 जुलैपासून त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्व परीक्षा टप्प्याटप्प्यानं चालू होणार आहेत, पण बहुतांश परीक्षा या 12 जुलैपासून सुरू होणार आहेत, फक्त ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल। जशी आपली प्रथम सत्राची परीक्षा झाली तशीच परीक्षा या ठिकाणी होणार आहे। दुसरा पॉईंट, संबंधित परीक्षेची वेळापत्रके www.unipune.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध करण्यात येत आहेत। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये बीकॉम, BSc, इंजिनिअरिंग, फार्मसी अशा बऱ्याचशा विषयांचे वेळापत्रक त्या ठिकाणी आलेले आहेत। तिसरा मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न MCQ असतील, यासाठी दिलेल्या 60 बहुपर्यायी प्रश्नांमधून 50 अचूक प्रश्नाची उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील। तर पूर्वीप्रमाणेच आहे, 60 बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 50 अचूक प्रश्नाची उत्तरं असेसमेंटसाठी ग्राह्य धरण्यात येतील। विज्ञान FY BCA सायन्स व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र या विषयासाठी 29 प्रश्न विचारले जातील, त्यामधील 25 अचूक प्रश्नाची उत्तरं ग्राह्य धरली जातील। चौथा मुद्दा, वेळापत्रकामध्ये परीक्षेसाठीचा एकूण कालावधी सेशन पिरियड 2 तासाचे म्हणजे एक सत्र 120 मिनटा इतकी जरी नमूद केलेली असला तरी दिलेल्या कालावधीमध्ये परीक्षा ही 1 तासाची 60 मिनटे असेल। प्रत्यक्ष विद्यार्थ्याने लॉग इन केल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 1 तासाचा 60 मिनटे कालावधी असेल। तर बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की 2 तास दिलेले तर आम्हाला 1 तास कसं काय भेटतो। तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की लॉग इन करण्यासाठी वगैरे काही प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून तुम्हाला जवळपास ती लिंक 2 तास ओपन राहणार आहे। या 2 तासामध्ये कोणताही 1 तास तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यापासून पुढं 1 तास त्या ठिकाणी धरला जाणार आहे। पाचवा मुद्दा, ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास उर्वरित राहिलेलाच वेळ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर मार्फत आपोआप वाढवून देण्यात येईल। यापूर्वी सोडवलेली उत्तरेही आपोआप सेव्ह होऊन परीक्षा पुन्हा राहिलेल्या वेळेसाठी सुरू होईल। अर्थात एखाद्या विद्यार्थ्याने जर 1/2 तास परीक्षा दिल्यानंतर त्याची परीक्षा बंद पडली तर पुढं त्यानं त्या 1/2 तासात दिलेले सर्व प्रश्न सेव्ह होतील आणि पुढं त्याला पुढचा 1/2 तासच वाढवून मिळणार आहे, म्हणजे जितका वेळ त्याचा खंड पडलेला आहे तेवढाच वेळ त्याला वाढवून देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर सहावा मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षांची माहिती होण्यासाठी अंतिम परीक्षा सुरू होण्यापूर्वी सराव परीक्षेचे आयोजन दिनांक 8-10 जुलै 2021 रोजी करण्यात आले आहे। लक्षात घ्या, मॉक टेस्ट ज्या आहेत तुमच्या त्या 8-10 जुलै 2021 रोजी
किंवा या दरम्यान होणार आहेत. सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट ज्या आहेत ते 8 ते 10 जुलै 2021 रोजी किंवा या दरम्यान होतील. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली जी मॉक टेस्ट आहे त्याचा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 6वा पॉईंट आपल्याला सांगते की तुमच्या जे मॉक टेस्ट आहे, सराव परीक्षा ज्या आहेत ते 8 ते 10 जुलै 2021 रोजी किंवा या दरम्यान घेतल्या जातील. नियमाप्रमाणे आपल्याला माहितीच आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 मिनिट अधिकचा वेळ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी. 8वा मुद्दा, मान्य विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मार्च 2021 नियोजन जुलै ऑगस्ट 2021 ऑनलाईन पद्धतीने आयोजलेल्या परीक्षांसाठी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध राहणार नाही. तर आपल्याला कोणतंही रिचेकिंग वगैरे फॉर्म भरता येणार नाही. सदर ऑनलाईन परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना SMS व ईमेलद्वारे अवगत करण्यात येईल, मात्र यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत असलेला ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणं गरजेचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी जो नंबर त्या ठिकाणी नोंदवलेला ईमेल नोंदवलेला आहे तो चालू स्थितीत असावा अशी सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला त्या मोबाईलवर किंवा त्या ईमेलवर आपला ईमेल ID आणि पासवर्ड येणार आहे. 10वा मुद्दा आहे, सदर परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकाचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in लॉग इन करून आपल्या तक्रारी नोंदवायच्या आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला जर काही अडचणी शंका निर्माण झाल्या तर ही साईट आहे sps.unipune.ac.in, याच्यावर जाऊन आपल्याला तक्रार नोंदवायची आहे. 11वा मुद्दा आहे, लॉग इन खालील नमूद केलेल्या अडचणीसाठी तक्रार ग्रीवन्स दाखल करण्यात येईल. तर आपल्याला जर तक्रार नोंदवायची असेल तर याच कारणास्तव आपल्याला नोंदवता येते, लॉग इन न होणे, अचानक लॉग आउट होणे व पुन्हा लॉग इन न करता येणे, इंग्रजी मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, चुकीचे प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे, पेपर सबमिट न होणे, विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणूची बाधा झाली असणे, विद्यापीठ आयोजित 2 विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी येणे अथवा विद्यापीठ परीक्षा ही व CET CA CS किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी येणे, याच कंडिशनमध्ये आपली डबल परीक्षा किंवा आपल्याला ग्रीवन्स दाखल करता येणार आहे. अदरवाईज आपल्याला बाकी कारणासाठी ग्रीवन्स दाखल करता येणार नाही. उपरोक्त कारणासाठी स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम sps.unipune.ac.in योग्य पुराव्यासह दाखल केलेल्या तक्रार अर्जाची छाननी करून सत्यता पडताळणी केली जाईल व त्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य असलेल्या पात्र विद्यार्थ्याचे परीक्षेचे फेर आयोजन करण्यात येईल. सबब ज्यांनी तक्रार दाखल केली त्या सर्व विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेतली जाईलच अशी नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे ज्यांनी ग्रीवन्स दिलेला आहे त्याची परीक्षा होईलच असं काही नाही. त्यांना जर ते ग्रीवन्समध्ये तथ्य जेन्युइनपणा आढळला नाही तर ती परीक्षा होणार नाही. 60 प्रश्नांपैकी आता पुढे दिलेलं आहे, तसेच तक्रार दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी 60 प्रश्नांपैकी 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवले असल्यास अथवा विज्ञान व तंत्रज्ञान तंत्रशाखेतील गणित व संख्याशास्त्र विषयासाठी असलेल्या 39 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेतील 20 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवले असल्यास अशा विद्यार्थ्यांची संबंधित पूर्वपरीक्षाची पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येणार नाही. म्हणजे आपल्याला 60 प्रश्न दिलेले असतील, जर तुम्ही 40 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि मग मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपली परीक्षा होणार नाही. आणि विज्ञान तंत्रज्ञान शाखेमधील जो गणित आणि संख्याशास्त्र विषय आहे या विद्यार्थ्यासाठी 30 पैकी जर त्यांनी कोणते 20 प्रश्न बरोबर सोडवलेले असतील तर त्यांची पुनर्परीक्षा होणार नाही. 12वा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडल्यानंतर योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. पर्यायाचे बटन न दाबता त्यासमोरील टेक्स्ट किंवा आकृतीवर क्लिक केल्यास विद्यार्थ्यांना निवडलेल्या पर्यायाची नोंद होत नाही. सबब विद्यार्थ्यांनी आपण नोंदवलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे नोंदवली गेली आहेत याची तपासणी करूनच उत्तरपत्रिका कायम सबमिट करावी. बरेचसे विद्यार्थी काय करतात की जिथं ते आपल्याला सिलेक्ट करण्याची जागा असते तिथं सिलेक्ट न करता त्या ऑप्शनवर क्लिक करतात आणि ते त्या ठिकाणी तुमचं उत्तर सिलेक्ट होत नाही. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी जागा दिलेली तिथं जाऊनच क्लिक करणं गरजेचं आहे आणि ते सिलेक्ट झालं आहे का नाही ते व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे. आणि मग सगळे प्रश्न व्यवस्थितपणे सिलेक्ट झालेत का नाही उत्तरं ते पाहून घ्यायचं आणि मगच तुम्हाला परीक्षा त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. ऑनलाईन परीक्षे अगोदर परीक्षा दरम्यान किंवा नंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा गैरप्रकार केल्याचे आढळल्यास तर विद्यार्थी विद्यापीठ अध्यादेश क्रमांक 9 नुसार कारवाईस पात्र असणार आहे. तर जर काही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा गैरप्रकार करण्याचा किंवा सगळ्यांनी एकत्र बसून उत्तरं देण्याचा प्रयत्न जर अशा प्रकारच्या काही प्रॅक्टिसेस दिसल्या
तर विद्यापीठ त्या विद्यार्थ्यावर कारवाई करू शकणार आहे, म्हणजे कॉपी केसची तुमच्यावर कारवाई होऊ शकते। तर अशा प्रकारच्या काही सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी हे सर्क्युलर विद्यापीठच्या वेबसाईटवर जाऊन पाहायचं आहे, आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत। तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना ही या अपडेट्स आवडल्याच असतील। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा। तसंच ऑनलाईन परीक्षेची वेळापत्रक वेळोवेळी पाहत राहा आणि त्याप्रमाणे आपली ऑनलाईन परीक्षा द्या। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।